शेतकरी मित्रांनो नमस्कार. बऱ्याच वेळा वेगवेगळी विद्राव्य खते वापरताना आपल्याला एक प्रश्न पडला असेल की कोणकोणती विद्राव्य खते एकमेकात मिसळली तर चालतील आणि कोणती विद्राव्य खते एकमेकात मिसळू नये. आणि तुमच्या याच मोठ्या प्रश्नाचं उत्तर भारत अग्री या ठिकाणी घेऊन आलेले आहे. शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विद्राव्य खतांच्या काही जोड्या सांगणार आहेत आणि त्या विद्राव्य खतांच्या जोड्या आपल्याला एकमेकात कधीच मिसळायच्या नाही आहेत. तर चला तर शेतकरी मित्रांनो, वेळ न घालवता या ठिकाणी सुरू करूया. विद्राव्य खतांच्या जोड्या पुढील प्रमाणे, ज्यांचा आपल्याला वापर कधीच करायचा नाही आहे. कॅल्शियम नायट्रेट सोबत 54/34, कॅल्शियम नायट्रेट सोबत 12/61, कॅल्शियम नायट्रेट सोबत अमोनियम सल्फेट, कॅल्शियम नायट्रेट सोबत अमोनियम नायट्रेट, कॅल्शियम नायट्रेट सोबत पोटॅशियम सल्फेट. सल्फेट स्वरूपातील जी सूक्ष्म अन्नद्रव्ये आहेत जसं की लोह, जस्त, मंगळ, तांबे, याच्यासोबत आपल्याला 12/61/0, 52/34 आणि कॅल्शियम नायट्रेट कधीच मिसळायचे नाही आहे. मॅग्नेशियम सल्फेट सोबत 12/61/0 आणि 52/34 आपल्याला कधीच मिसळायचे नाही आहे. सोबतच आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट सोबत कॅल्शियम नायट्रेट देखील कधीच मिसळायचे नाही आहे. फॉस्फोरिक ऍसिड सोबत आपल्याला 12/61/0 असेल, 0/52/34 असेल, तसेच कॅल्शियम नायट्रेट असेल कधीच मिसळायचे नाही आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, सल्फ्युरिक ऍसिड सोबत 12/61 असेल, 0/52/34 असेल किंवा कॅल्शियम नायट्रेट असेल हे आपल्याला कधीच मिसळायचे नाही आहे. अशा प्रकारे शेतकरी बंधूंनो, हा होता अतिशय सोप्या भाषेतील आमचा सांगण्याचा प्रयत्न की कोणती खते आपल्याला कशात मिसळायची नाही आहेत. आणि नक्कीच तुम्हाला कळले असेल की आता कोणती खते वापरायची आहेत. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक्स, कमेंट, शेअर करा आणि भारत ॲग्रीचं यूट्यूब चॅनल त्या ठिकाणी सबस्क्राईब करा. सर्वात महत्त्वाचे, भारत ॲग्री ॲप डाउनलोड करा आणि जर ॲप तुमच्याकडे अगोदरच डाउनलोड असेल तर ते एकदा अपडेट आहे का पहा आणि अपडेट झालेल्या ॲपमध्ये शेत जोडा या पर्यायावरती क्लिक करून तुमचे शेत जोडा आणि भारत ॲग्रीच्या विविध सेवांचा त्या ठिकाणी लाभ घ्या. धन्यवाद.